मित्रांनो, अधिक व्हिडिओ बघण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच इथे जे बेलचं आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. मित्रांनो नमस्कार. स्टडी सेवन या यूट्यूब चॅनलवर मी रजनीश आपले स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण प्रमाण भागीदारी पार्टनरशिप यावर काही प्रश्न बघणार आहोत, ज्यामधील काही ट्रिक्स वगैरे बघणार आहोत, ज्यानुसार तुमचा प्रमाण भागीदारी हा जे टॉपिक आहे हे चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. मित्रांनो, आपल्या बऱ्याच रिक्वेस्ट मला आलेल्या आहे की कमीत कमी रोज एक तरी व्हिडिओ असावा, तसेच व्हिडिओ जरा लॉंग ड्युरेशनचा असावा. त्याप्रमाणे मित्रांनो मी प्रयत्न करत आहे, तसेच आमची ई स्टडी सेवन टीम जी आहे हे पण त्यावर कार्यरत आहे. आणि काही अडचणी असल्यामुळे येत्या 7 ते 8 दिवसामध्ये तुम्हाला निश्चितच लॉंग ड्युरेशनचे व्हिडिओ आणि डेली एक तरी व्हिडिओ मी तुम्हाला उपलब्ध करण्याचा प्रयत्न निश्चितच करत आहे. तर चला आज यावरील काही प्रश्न बघूया. तर पहिला प्रश्न आहे, 12,000 रुपये नफा अ ब व क या तिघांना अनुक्रमे 2, 5, 8 या प्रमाणात वाटल्यास ब ला अपेक्षा किती रुपये ज्यादा मिळतील. मित्रांनो बघा, अशामध्ये जे नफा आहे हे तिघांमध्ये वाटायचा आपल्याला, 12,000 रुपये आपल्याला वाटायचा आहे आणि त्यांचा जे इथे प्रमाण दिलं आहे ते 2, 5 आणि 8 म्हणजे या प्रमाणात आपल्याला अनुक्रमे अ ब क ला वाटायचे आहे. आता हे प्रमाण म्हणजेच काय, तर याचे याला 2 भाग, याला 5 भाग आणि याला 8 भाग या 12,000 पैकी असा याचा अर्थ असतो. त्यामुळे आपण जेव्हा सॉल्व करतो तर याची सर्वांची बेरीज करायची, म्हणजे 8 आणि 2 10 5 15 म्हणजे 15 याचे भाग करायचे 12,000 चे आणि त्याचे अ ला 2 भाग द्यायचे, ब ला 5 भाग आणि क ला 8 भाग अशा पद्धतीने आपल्याला ते द्यायचं आहे. तर विचारलं आहे ब ला अपेक्षा किती रुपये ज्यादा मिळतील. तर ठीक आहे, आपण पहिले या 12,000 चे 15 भाग करू. आता 15 भाग जर करायचे असेल तर 12,000 भागिले 15 म्हणजेच हे येणार 800, म्हणजे 1 भाग कितीचा असेल, 800 रुपयाचा 1 भाग. म्हणून आता आपल्याला जर अ ला द्यायचे असेल तर 2 भाग द्यावा लागेल इथं दिल्याप्रमाणे, बरोबर. म्हणजे अ ला 2 भाग म्हणजे 800 × 2 म्हणजे त्याला मिळेल 1600 रुपये. तसेच ब ला जर द्यायचे असेल तर 800 × 5 याला 5 भाग द्यावा लागेल, त्याला मिळेल 4,000 रुपये. क ला जर द्यायचे असेल तर 8 भाग म्हणजे 8 × 8 = 64 रुपये म्हणजे 4,400 रुपये त्याला मिळतील. परंतु आपल्याला इथे अ आणि ब, तर ब ला किती रुपये जास्त मिळतील अपेक्षा हे विचारलेलं आहे. तर ब ला मिळालेले आहे 4,000 आणि अ ला मिळालेले आहे 1,600 म्हणजे 1600 रुपये. तर याला किती रुपये जास्त मिळाले याचा जर फरक घेतला तर 2400 रुपये ब ला अपेक्षा जास्त मिळालेले आहे आणि हेच याचं आन्सर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे याचं करेक्ट आन्सर येईल. त्यानंतर बघू, त्यानंतर आहे रमेश व सुरेश यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 4:5 आहे व मुदतीचे गुणोत्तर 3:4 आहे, तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती हे आपल्याला इथे काढायचं आहे. मित्रांनो बघा, हे सोडवण्यासाठी आपल्याला एक सूत्र माहित असणे गरजेचं आहे, ते म्हणजे असं, भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. हे अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये हे सूत्र माहित असणे फार गरजेचं असते. तर चला बघूया आता. आता बघा, रमेश व सुरेश याचं भांडवलाचे गुणोत्तर किती आहे, 4:5, म्हणून या भांडवलाच्या खाली लिहिलं, गुणेला मुदतीचे गुणोत्तर किती आहे 3:4. आता हे जर सॉल्व करायचं असेल तर याला हे 4 आणि हे 4 कटले, त्यानंतर हे येणार 3:5 म्हणजे नफ्याचं गुणोत्तर काय असणार 3:5, बरोबर. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे जे आहे 3:5 हे यांचं उत्तर आहे. चला नंतर बघूया. त्यानंतर आहे हरीने 4,500 रुपये भांडवल 2 वर्षाकरिता व रामने 6,000 रुपये 3 वर्षाकरिता एका धंद्यात गुंतवली. त्या व्यवहारात एकूण नफ्यापैकी रामला 1,200 रुपये मिळाल्यास हरीचा वाटा किती. आता बघा, इथं रामचा वाटा दिलेला आहे, त्याला 1,200 रुपये मिळाले. आता हरीचा आपल्याला इथे काढायचा आहे. तर बघा, इथेही आपल्याला हे सूत्र
महत्त्वाचं ठरते. हे सूत्र आपल्याला वारंवार वापरावं लागते कारण हे सूत्र फार महत्त्वाचं आहे. तर भांडवलाचे गुणोत्तर, आता हरीने किती रुपये गुंतवले, 4,500, आणि रामने किती गुंतवले, 6,000, बरोबर. तसेच हरीने किती वर्षासाठी गुंतवले, 2 वर्षासाठी, आणि रामने 3 वर्षासाठी. म्हणजे या पद्धतीनं आपण इथं गुणोत्तर जरी नाही काढलं तरी पण आपण हे एका खाली एक लिहिलेलं आहे, म्हणजे हे जर आपण भाग देऊ तर गुणोत्तरच निघेल सरळ. आता याला जर भाग दिला आपण तर हे 2, 2, 0 कॅन्सल, नंतर हे 15, 3, 45, 15 चुक 60, आणि हे 3, हे 3 कॅन्सल. तसेच 2, 1, 2 आणि 2, 2, 4, म्हणजे याचं जे नफ्याचं गुणोत्तर आहे ते राहणार 1, 2, बरोबर. म्हणजे हरीला मिळेल 1 वाटा, जे काही नफा होईल त्या नफ्यापैकी 3 भाग करायचे, आणि त्याचा 1 भाग हरीला द्यायचा आणि 2 भाग रामला द्यायचे, अशा पद्धतीने ही काढता येईल. तर इथे आपल्याला म्हटलं आहे की रामला 1,200 रुपये मिळाले आहे. आता रामला जर 1,200 मिळाले असेल म्हणजे त्याला 2 भाग मिळाले, म्हणजे त्याच्या निम्मे जे असेल ते हरीला असेल, म्हणजे 1,200च्या अर्धे 600 रुपये, तर हे हरीचा वाटा राहील, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर बघू, त्यानंतर आहे अने 25,000 रुपये गुंतवून एक धंदा सुरू केला, 6 महिन्यानंतर बने 30,000 रुपये गुंतवून त्या धंद्यात भागीदारी स्वीकारली, व 8 महिन्यानंतर कने 35,000 रुपये गुंतवून त्या धंद्यात भागीदारी स्वीकारली. वर्षाअखेर झालेल्या 12,400 रुपये नफ्यापैकी बचा हिस्सा किती, हे आपल्याला इथे काढायचं आहे. याहीसाठी आपण थे सूत्र वापरतो, फक्त जरा लिहिण्याची पद्धत बदलते. ते कसं आता ते आपण बघू. बघा, आता अ ब आणि क, बरोबर. तर अ ने किती गुंतवले, इथं 25,000 गुंतवले, ब ने किती गुंतवले, 30,000, आणि क ने किती गुंतवले, 35,000. आता बघा, अ ने जे गुंतवले ते 25,000, जे अ ने 25,000 रुपये गुंतवून एक धंदा सुरू केला, आणि नफा केव्हा झाला, 1 वर्षाअखेर, बरोबर. वर्षाअखेर झाला नफा 12,400, म्हणजे या अने जी रक्कम गुंतवली ते 12 महिन्यासाठी गुंतवली असेल, बरोबर. अने 12 महिन्यासाठी गुंतवली, त्यानंतर 6 महिन्यानंतर, म्हणजे 6 महिने, 12 महिने, आता 12 महिने जर त्यांचा धंदा आहे किंवा 12 महिन्यासाठी एक रक्कम त्याने गुंतवली, तर तिथून 6 महिन्यानंतर ब ने गुंतवली, 6 महिने त्याच्यातून निघून गेली, मग किती उरले, 7 महिने उरले 12 महिन्यापैकी, म्हणजे ब ने फक्त 6 महिन्यासाठी गुंतवली, बरोबर. तसेच 8 महिने झाल्यानंतर, म्हणजे 12 महिन्यापैकी 8 महिने झाल्यानंतर क ने 35,000 गुंतवले, म्हणजे 12 पैकी 8 महिने झाले तर उरले किती, 4 महिने, आणि फक्त त्या 4 महिन्यासाठी क ने 35,000 गुंतवले, म्हणजे इथे 4 महिन्यासाठी, बरोबर. आता याचा भाग द्यायचा, पण भाग देताना बघा या सर्व तिन्ही जे संख्या त्याला एकाच याने भाग दिला पाहिजे, म्हणजे हे 3, 3, 0 कॅन्सल होतील. आता या सर्व याले 5 ने भाग जाते, तर 5, 5, 25, 5, 6, 35, आणि 5, 7, 35. तसेच इकडे 2 ने भाग जाते, 2, 2, 4, 2, 3, 6, आणि हे 2, 6, 12, अशा प्रकारे. त्याच्यानंतर आणखीन पण भाग जाते, इथं 2, 1, 2, इथं 2, 3, 6, 2, 3, 6, असं जाते, परंतु आपण देऊ नये, सरळ पुढे जाऊ. आता नफ्याचे गुणोत्तर काढायचं असेल सरळ सरळ, आता गुणाकार, 6, 5, 30, 7, 3, 18, आणि 7, 2, 14. परत याला भाग जाते, 2 न भाग जाते याला, तर इथे 15, इथे 9, आणि इथे 7. म्हणजे हे जे झालं आता 15, 9, 7, हे यांच्या नफ्याचे गुणोत्तर झाले. म्हणजे 15 भाग अला मिळेल, 9 भाग ब ला मिळेल, आणि 7 भाग क ला मिळेल, आणि एकूण जे भाग आहे नफ्याचे आपल्याला करायचे आहे ते 15 अधिक 9 अधिक 7, म्हणजे हे होणार 15 15 हे 9 7 16, 16 15 31, म्हणजे हे जे पूर्ण भाग होणार ते होणार 31, आणि त्यापैकी याला आपल्याला याप्रमाणे वाटायचे आहे. परंतु आपल्याला विचारायचा ब चा हिस्सा, तर ब चा हिस्सा किती राहील, 9 भाग, म्हणजे जेवढा नफा होईल त्याचे 31 भाग करावा लागेल, आणि त्याचे 9 भाग ब ला द्यावा लागेल. आता नफा किती झाला, 12,400, आणि भाग किती करायचे, 31, म्हणून 12,400 भागीला 31, म्हणजे आता हे जर सोडवलं तर आपल्याला 1 भाग निघेल, आणि त्याचे 9 भाग, तसे 9 भाग आपल्याला ब ला द्यायचे आहे, म्हणून इथेच आपण गुणेला
9 करून घेऊ. बरोबर, आता इथे जर लक्षात घेतलं तर बघा 3 चुक 12 बरोबर आणि हे 1 गुणिले 4 म्हणजे 4, म्हणजे याला निश्चितच 31 ने भाग जाईल, म्हणजे जाणार 31 चुक 124 आणि हे 2 शून्य जसे तसे. म्हणजे आता हे सोडवल्यावर 9 चुक 36 म्हणजे ब चा जो हिस्सा राहील या 12400 पैकी तो राहील 3600. म्हणजे असा ऑप्शन कोणता आहे? मग 1 नंबरचा ऑप्शन हे बरोबर राहील. त्यानंतर बघू, त्यानंतर आहे अ ब क ड या चौघाची मासिक सरासरी मिळकत 6500 रुपये आहे. त्यांची मिळकत अनुक्रमे 5, 6, 7, 8 या प्रमाणात असल्यास अ ची मासिक मिळकत किती? बघा आता हे जे आहे 6500 हे सरासरी दिलेली आहे, म्हणजे अ ची जी मासिक मिळकत अधिक ब ची अधिक क ची आणि ड ची याची सर्व याची जर बेरीज केली आणि त्याला जर 4 ने भागलं तर सरासरी 6500 येणार. म्हणजेच आपल्याला जर याची एकूण रक्कम पाहिजे असेल तर ते होणार 6500 गुणिले 4, म्हणजे ती एकूण रक्कम होईल 26000. म्हणजे या चौघा जणांची जी मासिक रक्कम आहे त्याची जर बेरीज केली ते येणार 26. आणि आपल्याला आता दिलेलं आहे अनुक्रमे याप्रमाणे आपल्याला त्यांची मासिक मिळकत आहे हे आपल्याला इथे प्रमाण दिलेलं आहे. बरोबर, म्हणजे याची आपल्याला सर्व बेरीज करावी लागेल, त्याची या 26000 तेवढे भाग करावा लागेल आणि त्यापैकी मग 5, 6 ज्याप्रमाणे तेवढे भाग द्यावा लागेल. बरोबर, मग याची सर्वाची बेरीज केला 7 आणि 7 14 आणि 15 आणि हे 15 आणि 5 20 आणि 6 26. बरोबर, म्हणजे याची बेरीज झाली 26, म्हणजे या 26000 भाग करावा लागेल. 26000 भागिले 26 म्हणजे प्रत्येक भाग 1000 होईल. बरोबर, आणि गुणेला अ चा किती भाग आहे? 5 भाग आहे. बरोबर, म्हणजे गुणेला 5, म्हणजे हे जर 26 याला भाग दिल्यावर 1000 येईल आणि 5 1 5 आणि हे 5000. बरोबर, म्हणजे अला जे अची जे मासिक मिळकत आहे ते येईल 5000. त्याच पद्धतीनं जर ब ची काढायची असेल तर 1000 गुणिले 6 म्हणजे 6000, क ची काढायची असेल तर 7000, ड ची काढायची असेल तर 8000 आणि सर्वाची जर बेरीज केली तर ते होणार 26000 आणि जर सरासरी काढली तर 26000 भागिले 4 म्हणजे 6500. अशा पद्धतीने आपल्याला हे गणित इथे सोडवायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण निश्चितच यापुढे जरा लॉंग ड्युरेशनचे व्हिडिओ घेऊन येणार आहे. काही अडचणी आहे, त्या अडचणी निश्चितच या येणाऱ्या 7-8 दिवसांमध्ये दूर होतील आणि त्यानंतर मात्र आपण व्हिडिओची संख्या पण वाढवणार आहे आणि लॉंग ड्युरेशनचे व्हिडिओ पण आपण घेणार आहे. अधिक व्हिडिओ बघण्याकरिता ही जी लिंक दिलेली आहे youtube.com/estudy7 याला तुम्ही व्हिजिट करू शकता, त्यावरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळेल. तसेच टेलिग्राम चॅनल पण उपलब्ध आहे, त्यावर PDF वगैरे अवेलेबल असते. तसेच जर हे व्हिडिओ बघितला तर याच्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये PDF ची डिस्क्रिप्शन जे दिलेलं आहे तिथे PDF ची लिंक एक दिलेली जाईल. तसेच चॅनलचे जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये पण PDF डाउनलोड करण्यासाठी लिंक दिलेली आहे. मित्रांनो, नवीन विद्यार्थ्यांनी ज्यांनी अद्यापही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी हे कृपया सबस्क्राईब करा. तसेच दिलेलं जे बेल आयकॉन आहे याला पण क्लिक करा. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही आणि तुम्हाला माझे नवनवीन जे काही व्हिडिओ येतील ते लवकर मिळेल. तसेच या बेलला जर क्लिक केलं तर नवीन जेव्हा मी व्हिडिओ टाकतो तेव्हा तुम्हाला याचं नोटिफिकेशन मिळेल आणि हे सर्व फ्री आहे. आपल्या विविध समस्या असतील, काही काही अडचणी असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटच्या मार्फत कळू शकता. तसेच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांना पोहोचवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.